नमस्कार, आपण पाहता एसबीएन मराठी. मी आपल्या सोबत धनश्री. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्स वर. हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. वाढीव वीज बिलासंदर्भात राज ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट. कोश्यारींनी दिला पवारांच्या भेटीचा सल्ला. शरद पवार मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन करणार चर्चा. सांगली जिल्ह्यातील शिवसैनिकांची मुस्कटदाबी आणि दुजाभावाची वागणूक. सत्तेचा गैरवापर करून शिवसेना आमदारांचं खच्चीकरण. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या विरोधात शिवसैनिकांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार. केंद्रापाठोपाठ राज्य सरकारकडूनही अनलॉकच्या ऑक्टोबर गाईडलाईन्सला 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ. लॉकडाऊन निर्बंधात कोणतीही मोकळीक नाही. कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर यांच्या आश्वासनानंतर पुणे विद्यापीठातील अभाविपचं आंदोलन मागे. तांत्रिक अडचणींमुळे कोणत्याही विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही, कुलगुरू यांनी दिलं आश्वासन. सांगली महापालिकेच्या विविध विकास कामांचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन. आपत्ती काळात कंट्रोल रूम ठरेल महत्वाचं, चंद्रकांत पाटील यांनी केलं वक्तव्य. महाराष्ट्रात दिवाळीनंतर सुरू होणार शाळा. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहून टप्प्याटप्प्यानं शाळेतील वर्ग सुरू करणार. सरसकट शाळा सुरू करता येणार नाहीत, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली माहिती. मिरजमध्ये ड्रेनेज प्रश्नावर नागरिकांचा चंद्रकांत पाटील यांना घेराव. समस्या ऐकून न घेता चंद्रकांत दादांनी काढला पळ, रिक्षा चालकांचा आरोप. राज्य सरकारमधील सर्व कॅबिनेट तसंच राज्यमंत्री 1 नोव्हेंबरला काळी फीत परिधान करून काम करणार, एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती. राज्य सरकारनं शेतकऱ्यांना दिलेलं पॅकेज पुरेसं नाही, रविकांत तुपकर यांचं वक्तव्य. अमरावतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिली आंदोलनाची हाक. आणि यंदा दिवाळी सणातील हंगामी 10% दरवाढ रद्द. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाचा मोठा निर्णय. प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज.